वार सोमवार. एका ताटात मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय. हे गव्हाचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचंय. तर अशा पद्धतीने मी हे पीठ इथे चाळून घेतलेलं आहे. आता ह्याच्यात आपल्याला टाकायचंय चवीपुरता किंवा आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट. मी इथे 1 चमचा लाल तिखट टाकलंय, 1/2 चमचा हळद टाकली आहे, 1 चमचा जिरं, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा ओवा आणि 1 ते 2 चमचे तीळ टाकून घेतले. चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे. आता हे सगळं एकजीव झाल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा थोडासा मऊ असा गोळा मळून घ्यायचा आहे. जसं आपलं चपातींचं पीठ असतं अगदी त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. हे पहा, तुम्ही बघू शकताय तिथे पीठ मळून झालेलं आहे. आता याच्यात मी 1 चमचा तूप टाकून घेतलं आहे. तूप टाकल्यानंतर हे पुन्हा एकदा छान मळून घ्यायचं आहे. पीठ आपलं मळून झालेलं आहे. आता याचा एक छोटा गोळा घेतला, त्याला पीठ लावून त्याची एक पोळी लाटून घेतली. आपली चपाती असते तेवढीच पातळ आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे. हे पहा, पोळी इथे लाटून झालेली आहे. त्यानंतर ह्या पोळीवरती 1 ते 2 चमचे तूप टाकायचं आणि हे तूप ह्या पोळीवर अशा पद्धतीने व्यवस्थित पसरून घ्यायचं. त्यानंतर इथे मी एक सुरी घेतलेली आहे आणि सुरीच्या साह्याने ह्या पोळीच्या अशा पद्धतीने अगदी बारीक बारीक काप करून घेते. हे पहा, अगदी बारीक बारीक कट आपण फक्त या पोळीला अशा पद्धतीने सुरीच्या साह्याने द्यायचे. त्यानंतर हे सगळं छान एका ठिकाणी गोळा करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकतायत हे सगळं मी छान एका ठिकाणी गोळा करून घेते. या पद्धतीने पराठा बनवल्यावर आपल्या पराठ्याला लेअर्स खूप छान येणार आहेत. हे सगळं एका ठिकाणी गोळा झालं की मग त्यानंतर त्याचा ह्या पद्धतीने एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. या गोळ्याला खूप जास्त प्रेस करायचं नाही. पीठ लावून अगदी हलक्या हाताने याचा आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे. हा पराठा थोडासा जाडसरच आपल्याला लाटायचा आहे, खूप जास्त पातळ लाटायचा नाही, नाहीतर मग त्याचे हे जे लेअर्स आहेत हे छान सेपरेट होणार नाहीत. हे पहा, तुम्ही बघू शकतायत अगदी हलक्या हाताने मी हा पराठा इथे लाटून घेतला आहे. पराठा लाटून झालेला आहे. आता हा आपण भाजून घेऊ. त्यासाठी तवा गरम करत ठेवला होता. तवा व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्याच्यावर आपण लाटून घेतलेला पराठा टाकायचा आहे. गॅसची फ्लेम मिडियम करायची किंवा लो करायची आणि लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला हा पराठा छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे. पराठा भाजत असताना तुम्ही थोडंसं तूप, तेल किंवा बटरही इथे टाकू शकता. तर अशा पद्धतीने छान खमंग हा पराठा भाजून झालेला आहे. आता बघू मंगळवारसाठी. इथे एका भांड्यामध्ये मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यात चवीपुरता मीठ टाकून घेतलं, 1/2 चमचा हळद टाकून घेतली आणि 2 चमचे तेल टाकून घेतलं आहे. आता हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे. हे पहा, हे छान एकजीव झाल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकायचं आणि आपल्याला याचा गोळा मळून घ्यायचा आहे. आपल्या चपातींचं पीठ असतं त्या पद्धतीनेच आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकताय त्या पिठाचा गोळा तयार झालेला आहे. आता याला वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा 1 ते 2 मिनटं हा गोळा छान मळून घ्यायचा आहे. आपल्या पराठ्यासाठीचा गोळा तयार आहे. आता आपण सारण बनवून घेऊ. सारण बनवण्यासाठी मी इथे काही बटाटे घेतले, 7 ते 8 बटाटे उकडून घेतले, त्याचं साल काढून घेतलं आहे. आता 1 चमच्याच्या साह्याने आपल्याला हे बटाटे मॅश करून घ्यायचे आहेत. हे पहा, बटाटे छान कुस्करून झाल्यानंतर त्याच्यात एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला आहे, बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून घेतली आहे आपल्या चवीप्रमाणे किंवा आपल्या आवडीनुसार, थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे, 1 चमचा जिरं, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा लाल तिखट किंवा तिखटाची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता, 1 ते 2 चमचे तीळ, थोडासा गरम मसाला, चवीपुरता मीठ टाकून घेतलं आहे, थोडंसं हिंग टाकून घेतलं आहे. आता हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपलं हे पराठ्यासाठीचं सारण इथे तयार आहे. आता आपण पराठा बनवायला घेऊ. कणकेचा एक छोटा गोळा घेतला, त्याला ह्या पद्धतीने हाताने छान व्यवस्थित मळून घेतलं.
गोळा मळून झाल्यानंतर त्याला थोडंसं पीठ लावून त्याची एक छोटीशी पोळी लाटून घेतली. हे पहा, आता याच्यात आपण जे बटाट्याचं सारण बनवून घेतलं होतं ते आपल्याला हवं तेवढं भरून घ्यायचं आहे. तर साधारण 2 चमचे मी हे बटाट्याचं सारण ह्या पोळीवरती ठेवून घेतलं. त्यानंतर तुम्ही बघू शकतायत या पद्धतीने मी ही पारी व्यवस्थित बंद करून घेतली आहे, जेणेकरून हे सारण बाहेर पडणार नाही. आता पीठ लावून अगदी हलक्या हाताने थोडासा जाडसर आपल्याला याचा पराठा लाटून घ्यायचा आहे. हे पहा, पराठा इथे लाटून झालेला आहे. आता हा पराठा आपण भाजून घेऊ. त्यासाठी तवा गरम झालेला आहे. तव्यावर थोडंसं तेल टाकून घेतलं, त्यानंतर त्याच्यावर हा लाटून घेतलेला पराठा टाकून घेतला. आता मीडियम टू हाय फ्लेमवरती हा पराठा मी छान खमंग असा भाजून घेते. पराठा जर जास्त जाड असेल तर फक्त मीडियम फ्लेमवरती भाजा, आणि जर थोडासा पातळ असेल तर हाय फ्लेमवरती भाजला तरी चालेल. पराठा भाजत असताना इथे मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे तूप किंवा बटरसुद्धा वापरू शकता. पराठा इथे तयार आहे. आता बघू बुधवार. इथे एका ताटामध्ये एक छोटा बारीक चिरलेला कांदा मी इथे टाकून घेतलेला आहे. त्यात 1 वाटी मेथीची पानं स्वच्छ धुवून बारीक चिरून मी इथे टाकून घेतली आहे. त्यासोबतच साधारण 1/2 वाटी भरेल एवढी कोथिंबीर मी बारीक चिरून टाकून घेतली आहे. आता त्यानंतर याच्यात आपल्याला टाकायचं आहे ओवा, हळद, लाल तिखट, जिरं, मीठ, तीळ, धने पावडर, आमचूर पावडर आणि आल्याचा किस. हे सगळं मी इथे टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर याच्यात गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे. तर आपल्याला किती पराठे बनवायचे त्या अंदाजाने गव्हाचं पीठ टाकायचं आहे. मी इथे साधारण 1/2 वाटी गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे. 1 ते 2 चमचे तेल टाकून घेतलं आहे आणि हे सगळं एकजीव करून थोडं थोडं पाणी टाकून याचा गोळा मळून घेतलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकताय आपला हा गोळा इथे तयार आहे. आता ह्या गोळ्यातला एक छोटासा गोळा घेतला आणि त्याला पीठ लावून त्याचा आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे. तर आधी एक छोटीशी पारी लाटून घेतली, त्याला तेल लावून आपण जशी चपाती बनवतो त्या पद्धतीने दुमडून घेतलं किंवा त्याची घडी करून घेतली. आता पीठ लावून आपल्याला हे छान लाटून घ्यायचं आहे. तर हे पहा, हलक्या हाताने मी हा पराठा छान लाटून घेते. आपल्याला किती जाड किंवा पातळ हवा आहे त्या अंदाजाने आपण हा पराठा लाटू शकतो. तर इथे हा पराठा लाटून झालेला आहे. आता आपण हा पराठा भाजून घेऊ. पराठा भाजण्यासाठी तवा गरम झालेला आहे. तव्यावरती हा पराठा टाकून घेतला आणि मध्यम गॅसवरती हा पराठा छान खमंग असा भाजून घेतला. हा पराठा भाजताना सुद्धा शक्यतोवर तेलाचा वापर करा, तूप किंवा बटरसुद्धा वापरू शकतात. तर अशा पद्धतीने मेथीचा पराठा इथे तयार आहे. आता बघू गुरुवार. एका बाऊलमध्ये मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यात चवीपुरता मीठ टाकून घेतलं, 2 चमचे तेल टाकून घेतलं. आता हे सगळं छान एकजीव करून घेतलं. हे एकजीव झाल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा गोळा मळून घ्यायचा आहे. आपली चपातीची कणिक असते अगदी त्या पद्धतीनेच आपल्याला हा गोळा इथे तयार करून घ्यायचा आहे. तर हे पहा, तुम्ही बघू शकताय हा गोळा इथे तयार झालेला आहे. आता थोडा वेळ यानं झाकून ठेवू आणि आपण सारण बनवून घेऊ. सारण बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी हिरवे वाटाणे म्हणजेच मटार घेतले. मटार मिक्सरमधनं अशा पद्धतीने जाडसर वाटून घेतले. त्यानंतर गॅसवर एक कढई ठेवली. कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलं. तेल गरम झाल्यानंतर त्यात 1 चमचा जिरं टाकून घेतलं आणि त्यानंतर थोडासा कढीपत्ता अशा पद्धतीने बारीक कुसकरून किंवा बारीक चिरून ह्याच्यात टाकून घ्यायचा आहे. एक छोटा कांदा बारीक चिरून टाकून घेतल्यानंतर हा कांदा गोल्डन ब्राऊन रंगावर येईल इथपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आपण तेल इथे मुद्दाम कमी वापरलंय कारण आपण हे सारण बनवतोय, तर जास्त तेलकट हे सारण व्हायला नको यासाठी. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली, 1/2 चमचा हळद, 1 ते 2 चमचे किंवा आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट, थोडासा गरम मसाला, हे सगळं टाकून एकजीव करून घेतलं. थोडासा हिंग टाकून घेतला आणि आता आपण जे मिक्सरमधनं वाटण बनवून घेतलं होतं ते वाटण आपल्याला ह्या कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे.
ही कढई स्टीलची असल्यामुळे आणि तेल कमी वापरलेलं असल्यामुळे हे सारण थोडंसं कढईला चिटकेल. तुमच्याकडे जर जाड गुळाची कढई असेल तर तुम्ही ती इथे वापरा. आता हे सारण टाकल्यानंतर हे सगळं छान एकजीव करून घेतलं. यानंतर चवीपुरता मीठ टाकून घेतलं आणि आता हे पुन्हा छान एकजीव करून घेतलं. साधारण 2 ते 3 मिनटं आपल्याला हे सारण मंद गॅसवरती छान शिजून घ्यायचं आहे. झाकण ठेवून हे मी 5 मिनटं शिजवून घेतलं आहे. हे पहा, आता हे पराठ्यासाठीचं सारण तयार आहे. आता हे सारण थोडंसं थंड होऊ देऊ. थंड झाल्यानंतर आपल्याला पराठा बनवायला घ्यायचा आहे. पराठा बनवण्यासाठी मी इथे पिठाचे 2 छोटे गोळे घेतलेले आहेत. ह्या गोळ्यांच्या आपल्याला छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने मी पीठ लावून ह्या छोट्या छोट्या पुऱ्या इथे लाटून घेतल्या आहेत. आता ह्यापैकी एका पुरीमध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे. तर साधारण 2 चमचे किंवा याच्यात मावेल एवढं सारण आपल्याला इथे भरून घ्यायचं आहे. सारण भरून झाल्यानंतर हे मी ह्या पुरीवरती थोडंसं पसरून घेतलं आहे. आता त्याच्यावरती जी दुसरी पुरी होती ती ठेवायची आहे आणि कडेनं अगदी व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे. म्हणजे हे जे सारण आहे हे ह्या पराठ्यातून बाहेर निघणार नाही. आता वरून कोरडं पीठ लावून याचा आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे. अगदी हलक्या हाताने लाटायचा, म्हणजे हे सारण ह्या पराठ्याच्या बाहेर येणार नाही. हे पहा, अशा पद्धतीने हा पराठा इथे तयार झालेला आहे. आपल्याला हवं तेवढा जाड किंवा पातळ आपण हा पराठा बनवू शकतो. त्यानंतर तवा गरम करायला ठेवला, त्याच्यावरती थोडंसं तेल टाकून घेतलं. आता याच्यावर आपण जो पराठा बनवून घेतला होता हा टाकून घेतला. पराठा टाकल्यानंतर आपल्याला मध्यम गॅसवरती हा पराठा भाजून घ्यायचा आहे. जर पराठा पातळ असेल तर हाय फ्लेमवरती भाजला तरी चालेल. पराठा भाजत असताना याच्यावरती तेल, तूप किंवा बटर तुम्हाला आवडत असेल त्या पद्धतीने थोडं थोडं टाकायचं आहे आणि त्यानंतर हा पराठा छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने हा वाटाण्याचा किंवा मटार पराठा इथे तयार आहे. आता बघू शुक्रवारसाठीचा पराठा. त्यासाठी एका ताटामध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं. त्यात 1/2 वाटी बेसन पीठ टाकून घेतलं. चवीपुरता मीठ टाकून घेतलं आहे. 1 चमचा ओवा, 1 चमचा तीळ, 1/2 चमचा हळद, 1 चमचा तूप हे सगळं टाकून झाल्यानंतर हे छान एकजीव करून घेतलं. आता थोडं थोडं पाणी टाकून याचा थोडासा घट्ट असा गोळा मळून घेतला. हे पहा, कणिक इथे मळून झालेली आहे. आता याच्यावर थोडंसं तूप टाकायचं, साधारण 1/2 चमचा, आणि पुन्हा 1-2 मिनटं ही कणिक छान मळून घ्यायची, म्हणजे ती छान सॉफ्ट अशी तयार होईल. आता पराठ्यासाठी जी कणिक तयार आहे आता सारण बनवून घेऊ. त्यासाठी इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतलं आहे. पनीर अशा पद्धतीने छान किसून घ्यायचं आहे किंवा कुस्करून घ्यायचं आहे. याच्यात 1/2 चमचा आल्याचा किस टाकून घेतला, 1 ते 2 चमचे लाल तिखट, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा धने पावडर, 1/2 चमचा गरम मसाला, चवीपुरता मीठ आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली. हे सगळं छान एकजीव करून घेतलं. हे एकजीव झाल्यानंतर आपलं हे सारण इथे तयार आहे. आता आपण याचा पराठा बनवून घेऊ. आता पराठा बनवण्यासाठी इथे मी एक छोटा गोळा घेतला, त्याचा अशा पद्धतीने एक पुरी लाटून घेतली. आता ह्या पुरीमध्ये आपल्याला हवं तेवढं सारण भरायचं आहे. इथे मी साधारण 3 चमचे सारण भरून घेतलं आहे. त्यानंतर हे पहा, अशा पद्धतीने सगळ्या बाजूने हा गोळा व्यवस्थित बंद करून घ्यायचा, जेणेकरून हे सारण पराठ्याच्या बाहेर येणार नाही. आता थोडंसं पीठ लावायचं आणि अगदी हलक्या हाताने हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. पराठा लाटत असताना एकदम प्रेस करू नका, नाहीतर हे सारण पराठ्याच्या बाहेर येईल. अगदी हलक्या हाताने आणि काठांकडनं आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे, म्हणजे हा पराठा कुठेही फाटणार नाही. तर तुम्ही बघू शकतायत अशा पद्धतीने हा पराठा मी इथे लाटून घेतला आहे. आपल्याला हवा तेवढा जाड किंवा पातळ हा पराठा आपण इथे लाटू शकतो. पराठा लाटून झाला आहे. आता हा पराठा आपण भाजून घेऊ. हा पराठा भाजण्यासाठी तवा गरम करायला ठेवला आहे. त्यावरती थोडंसं तूप टाकून घेतलं. आता त्याच्यावर हा पराठा टाकून घेतला आणि मध्यम गॅसवरती हा पराठा आता खमंग असा भाजून घ्यायचा आहे. पराठा पातळ असेल तर गॅसची फ्लेम हाय ठेवा. हे पहा, अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी छान आलटून पालटून मी हा पराठा भाजून घेते. हा पराठा खूप छान फुगतो आणि कुठेही फाटत नाही. आपण हे पराठे बनवताना अजिबात मैदा वापरलेला नाही आहे, तरीसुद्धा हे पराठे खूप छान तयार होतात.
आता ह्या पराठ्यावरती तूप, तेल किंवा बटर टाकून हा पराठा छान सर्व्ह करायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपला हा पनीर पराठा शुक्रवारसाठी तयार झाला आहे. आता बघू शनिवार. एका ताटामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं, अर्धी वाटी नाचणीचं पीठ, पाव वाटी ज्वारीचं पीठ, पाव वाटी बाजरीचं पीठ, त्यानंतर पाव वाटी याच्यात मी बेसन पीठ टाकून घेतलं, अर्धा चमचा ओवा, एक चमचा तीळ, अर्धा चमचा गरम मसाला, एक चमचा धने पावडर, पाव चमचा हळद आणि अर्धा ते एक चमचा लाल तिखट टाकून घेतलं. चवीपुरता मीठ टाकून घेतलं आहे आणि 2 चमचे मी याच्यात तेल टाकून घेतलं आहे, म्हणजेच मोहन टाकून घेतलं आहे. आता हे सगळं छान एकजीव करायचं आहे. आता याच्यात थोडं थोडं पाणी टाकायचं आणि याचं आपण पोळींसाठी कणिक मळतो त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. हे पहा, तुम्ही बघू शकताय इथे हे पीठ छान मळून झालेलं आहे. आता आपण याचा पराठा बनवायला घेऊ. ह्या पिठातला एक छोटा गोळा घेतला आणि हातावर सुद्धा तो अगदी 1 मिनटं छान मळून घेतला. त्यानंतर कोरडं पीठ लावून आपल्याला याचा पराठा बनवून घ्यायचा आहे. तर ह्या पद्धतीने थोडीशी मोठी पुरी याची लाटून घेतली, त्यानंतर याच्यावर थोडंसं तेल टाकून घेतलं आणि आपण पोळींसाठीचं जे पूड बनवतो किंवा घडी बनवतो तशा पद्धतीने ह्याचे पूड बनवून घेतले. आता पीठ लावून आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे. मी हा पराठा हलक्या हाताने त्रिकोणी आकारातच लाटून घेते, तुम्हाला हवं तर गोलसुद्धा तुम्ही हा लाटू शकतात. पराठा लाटून झालेला आहे, आता हा पराठा आपण भाजून घेऊ. त्यासाठी तवा गरम झाल्यानंतर त्यावर थोडंसं तेल टाकलं आणि आता हा पराठा या तव्यावरती टाकून घेतला. मध्यम गॅसवरती हा पराठा छान खमंग असा भाजून घेते. हा पराठा भाजत असताना अशा पद्धतीने सगळ्या बाजूने थोडासा प्रेस करायचा. थोडंसं तेल, तूप किंवा बटर टाकून आपण हा पराठा भाजू शकतो. अशा पद्धतीने आपला हा मल्टीग्रेन पराठा इथे तयार झाला आहे. आता बघू रविवारसाठीचा पराठा. इथे मी एका भांड्यात 2 वाटी गूळ घेतला आहे आणि त्यात 2 वाटी पाणी टाकून घेतलं आहे. गूळ छान वितळला इथपर्यंत हे पाणी गरम करून घेतलं. गूळ वितळल्यानंतर हे पाणी चाळून घेतलं, म्हणजे गुळातली जी घाण असेल ती निघून जाईल. आता एका ताटात 2 ते 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, त्यात 2-3 चमचे तूप टाकून घेतलं आहे. तूप टाकल्यानंतर जे गुळाचं पाणी बनवून घेतलं होतं त्याच्याने हे जे पीठ आहे हे छान मळून घेतलं. हे पीठ मळत असताना थोडंसं सैल ठेवायचं, कारण गूळ घातल्यामुळे हे थोड्या वेळाने आपोआपच कडक व्हायला लागतं. गोळा तयार आहे. आता यातला एक छोटासा गोळा घेतला आणि त्याचा पराठा बनवून घ्यायचा आहे. तर त्यासाठी अशा पद्धतीने मी हा जाडसर असा पराठा लाटून घेते, किंवा आपण याला गोड दशम्यासुद्धा म्हणू शकतो. ही गोड दशमी आपल्याला थोडीशी जाडच ठेवायची असते, तेव्हाच ही छान खरपूस आणि खमंग अशी लागते. ही दशमी लाटून झालेली आहे. आता तवा गरम झाल्यानंतर त्यावर थोडंसं तूप टाकून त्याच्यावर ही दशमी मी भाजून घेते. ही भाजत असताना गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि आता ही दशमी आपल्याला छान खमंग अशी भाजून घ्यायची आहे. साधारण 3 ते 4 मिनटं आपल्याला ही एक दशमी भाजण्यासाठी लागतात. आता इथे मी दोन्ही बाजूंनी छान तूप टाकून ही दशमी भाजून घेते. हे पहा, अशा पद्धतीने ही गोड दशमी किंवा हा गोड पराठा आपला इथे तयार झाला आहे. तर मग हे होते 7 दिवसांसाठीचे 7 पराठे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढची नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.